हो का म्हणजे जंगलात पण केकडे नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चेक का नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो ना, बरेच दिवस पावसाने दडी मारली होती, पाऊस गायब होता जवळजवळ 20-22 दिवस, आणि त्याच्यानंतर मस्तपैकी पावसाने एंट्री केली आहे काल, आज नाही आहे पण। तर वाळाचं पाणी बरंच आटलं होतं एकदम खूपच, आता मस्तपैकी पाणी वाढलं असेल म्हणजे पोहायची मजा घेता येईल आपल्याला पुन्हा एकदा। तर आपण चाललोय जेवण वगैरे दुपारचं मस्तपैकी वाळात, बरीच गँग आहे, आज संडे आहे ना, सो सगळ्यांना सुट्टी आहे, पाणी पण जास्त असेल थोडंसं आणि ऊन पण आहे वरून, तर एक नंबर काम। तर बरीच मंडळी आहे, गँग पुढे गेली आहे, आपण मागून मागून जातोय आणि वाट बघा काय झाली। कसं माहिती आहे, खूप दिवस इकडून येणं जाणं झालं नसेल ना, तर रान जास्त वाढतं आणि वाट गायब होऊन जाते। तर आता कसं, आपलं येणं जाणं नसतं जास्त वाळा तिकडे ह्या साईडला, त्याच्यामुळे वाट टिपक अशी झाली। तर आवाज येतोय, आपली गँग सगळी आवाज करत बोंबटत बिमटत चालताय पुढं। मला वाटतं आता ह्या वाटाना तुम्हाला पण पाठ झाले असतील कदाचित, कारण इकडे आपण कायम येतो, वाळ पण पाठ झाला असेल थोडासा। आम्ही लहान होतो ना तेव्हा ह्या वाटा एकदम मोकळ्या होत्या आणि वाटा पण खूप होत्या, आता वाटा खूप कमी झाल्या आपल्याकडच्या। रे बघा पाणी मस्त आहे, एक नंबर यश आहे। आणि ह्याची वाडी ना खाली आहे, कुंभारवाडी, तो आंघोळ करू इकडे येत आहे एवढ्या लांब पोरांसोबत। डिगू हो, आपलो डिगू आहे, माझ्या आहे, पापे आहे, विचार आहे, जग्गू आहे। कोण उडी मारणार पहिली बोला, पप्या मार उडी भवानीची, बघूया कशी उडी मारतात, जा भवानीची उडी मारून टाक। यश ने उडी टाकली पहिली, हे किती उभा राहा, किती पाणी आहे बघूया, ते बघा म्हणजे पोहण्याच्या लायकीच पाणी आहे, दात पाडून घेशील उडी। बघा ही मजा गावाकडची, सुट्टी असली की वाळ ठरलेलो आपलो। डिगू उडी टाक, हे बघा असे आडते उडी मारायचे, पोहायचा बेहायचा आणि घरी जायचा नंतर। पेहो घेता ना तुका, नाही तर बुडशील बिडशील। गावाकडच्या लहान मुलांना शिकवावं नाही लागत पोहायला कधी, तर आपल्याला पण कधी पोहायला कोणी शिकवलं नाही। काय टाकणार उडी आता मी, बाबा कसा पाणी आहे, गरम आहे की गार आहे? हा साधारण ऊन पडला ना रे, साधारण गरम झाल्यावर उडी टाकतोय मी। चला आता आपण पण आंघोळ करूया, पाण्यात ना एक नंबर वाटेल। थोडीशी सर्दी झाली आहे पण क्रोसिन ऍडव्हान्स घेतलेली आहे सकाळी, सो टेन्शन नाही घ्यायचा। याची उलटी उडी खाली गेली। निघून टाकलं ना पण नाक धरून सगळं पाणी उडवत। भीती वाटत,
आईच्या गावात माझ्या आता अंडी फोडीत वाटतं. मयान सलामी दिला ना दिलान दिलान. मित्रांनो उलटी उडी मारूची होती कोलांटी आणि आपले ढिगून स्लोमो बनवला ना पाट आपटली दोनदा वेगळी आता तरी पण तिसऱ्या वेळा दाखवतोय तुमका. पाट अशी डायरेक्ट पाण्याला लागली ना की जाम लागता पाणी पण आणि मध्ये मध्ये त्याच्यात ऊन गायब होतोय. पप्पा कोलांटी उडी मारून दाखवतो तुम्हाला. नाकात पाणी गेला तरी मार आपटलो वाव नाही. अरे तू हस काय देव माणसा हो दिपे आहे हा आणि ह्यानं सांगितलं रांगोळेक जाऊया रांगोळेक जाऊया आणि होच गायब. अशी मी पण मारायचो अगोदर नाही जमत. आताच कोलांटी मारली त्या दगडावर ना पाट आपटली वाव नाही पेटव. हा खतरनाक. तू तशी उडी टाक तोंडावर लात मारू नको फक्त. हा मित्रांनो वाव नाही आपटला असेल. मित्रांनो ना पाण्यात किती वेळ राहता येतं बघूया. जास्तीत जास्त 20 ते 25 सेकंद राहिला होईल तरी पण ट्राय करूया. अगोदर बरंच राहिला व्हायचं आता नाही होत. श्वास कोंडत नाही जास्त. 30 सेकंद बस इत नाही 10 सेकंद तरी झाले. नाही झाले 20 22 सेकंद फक्त 22 सेकंद. दिप्या बघूया किती वेळ राहतो. हा 15 सेकंद मध्येच पोहायला लागलाय तो बघा उलटा सुलटा पोहायला लागलाय. 21 सेकंद झाले 22 24 सेकंडला उठला 24च. वन्स अगेन ना परत गेला. नाही मला वाटतं ह्यो कोण पेवत आज. 28 एक सेकंड हवा होता. अर्धा मिनिट झाला असता. 29 सेकंड राहिला. चला मित्रांनो ना वाव नाही अंघोळ गेली. पोरांनी केव्हाच कल्टी मारली तर दिप्याने मी बराच वेळ अंघोळ करत होतो. त्याच्यातून ऊन पण होतं एक नंबर. पण ना वाटेने जायचे वांदे मगाशी तुम्हाला जाताना दाखवलंच आहे बघा हे लागत असतं इकडे तिकडे. तर चला पटापट घरी जाऊया. घरी आता चाललोय आपण ना जंगल सफारीला. मिनी जंगल सफारी. मिनी की हार्ड रे मोठी वाली. ए मिनी की मोठी मोठी दिप्या म्हणता मोठी मोठी जंगल सफारी करून येऊया. चला साधारण भावेश काय काय दाखवू भेटत. धबधबा दाखवू भेटत आणि वाहता वाढलेलं पाणी. व्हाळाचं वाढलेलं पाणी कल बघितलेलं आंघोळ केलेली नव्हे. आपण ना जंगलात चाललोय. जंगलातल्या व्हाळातल्या जंगलात म्हणजे जंगल कसं असतं ना आतमधून ते तुम्हाला दाखवतो पावसाळ्यात. तर वाट काय सापडली नाही आपल्याला आणि पावसात ना वाट सापडतच नाही. आता काय करूया माहिती आहे. इथूनच खाली जाऊया व्हाळीतून. व्हाळीतून वाटेची गरज नसते आणि व्हाळात जाऊया डायरेक्ट. मग तिकडे नंतर धबधबा बिबधबा बघूया खै खै होत. ही बघा जंगलातली व्हाळी बघा कशी मस्त एकदम पाणी भारी वाहतय. मित्रांनो आपण इथून खाली आलो व्हाळीतून. पण व्हाळ्याला बघताय पाणी खूप आहे. पलीकडे व्हायचे वांदे आहेत. तिकडे जाऊया पलीकडे. इकडे ना झोप जास्त आहे आणि कातळ आहे
पडायला होईल आणि भिजायला होईल. भावक नाही म्हणार, भावक म्हणणार भिजोक होईल. उंचा इकडा भावेश पुढे उदे आपण पाटणा जाऊया. वाळ पलीकडे केलोय कसा तरी, पण आता ना जंगलातून जायला लागेल, कारण वाळाला पाणी आहे. सो वाळाच्या कडेने नाही जाऊ शकत आपण धबधब्यावरती, आणि जंगल आहे ओलं, पाऊस पडलाय. आपला टार्गेट आहे वॉटरफॉल वाळीतलो, तिकडे जाऊचा आपल्या. भावेश घाबरलो म्हणतात चला घरी पुढचा जंगल बघून. ओ इकडे भावेश आणि भावेशाक दिसली कुरली, ती पण जंगलात बघा. हा बघा, म्हणजे जंगलात पण केकडे वाळी सुके आहे ना, तर ही आता खाली वाळत जाते, मोठी आहे. सोडून देऊया भावेश म्हणीत, किशात ठेवतोय किशात ठेवतोय, पण नको सोडून देऊया. उतरतो जा तू उतरा, तुझा डेंगा मोठा नाही म्हणून तुका घेतलंय नाही, मला घेतलं असतं. मित्रांनो, जंगलात ना फिरून फिरून ना धुकट निघालो आहे, गँग अशी बसली आहे आमची. धबधबो काय अजून इलो नाही ना भावेश, आपण ना वाळ्याच्या कडेने जातो ना, पडून पडून तरी चालला असता. जंगलात ना आपण शॉर्टकट चाललोय, हे बघता इकडे सगळं जंगल आहे, वाट बीट काय नाही इकडणार. म्हणजे आपण जंगलात घुसलो डायरेक्ट आतमध्येच, तर जंगल आतमध्ये आहे बघा, माकड ओरडतायत हे बघा. तरी बघा हे असं जंगल आहे, असं मोकळं दिसतंय, पण ह्याच्यातून ना जायला होत नाही. इथे थोडासा उजेड येतोय वरून, इथे झाडं कमी आहेत पण झाडी जास्त आहेत. हे करंदीचे काटे बघा. आपण ना हे जंगल फिरून फिरून आलो इकडून आणि इकडे आलो हे बघा छोट्याशा वॉटरफॉलला, तर एक नंबर जागा आहे. आणि बघा जंगलात फिरून अवस्था लय बेकार झाली. हे बघा वरून मस्तपैकी पाणी येत आहे, एक नंबर आहे. तर खाली ना आंघोळ करायला खूप मजा येईल, पण आपल्याला ना इकडून उतरायला लागेल बघा. इथून सांभाळून उतरायचं, सुकं कातळ आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आणि याच्यात आंघोळ करणार जाऊन आधी मी. बघा मस्तपैकी धबधबा आहे, खतरनाक. तर पाणी मस्त पडतंय एकदम स्पीडने, मजा येईल. इथे राहिलं ना एक नंबर वाटेल. काटे खाली जाणार आग फिरत फिरत. चला एक नंबर आंघोळ केली इकडे मस्त पैकी. तर आपण इकडे आंघोळ करायला झालो, आपल्याकडे खूप धबधबे आहेत. जंगल सफारी केली छोटीशी, शूट आपण जंगलात जास्त नाही केला, वाभारे गेलं पायात नुसतं. मस्त वाटलं. आता इथून खाली जाऊया वाळात, आणि वाळातून वरती जाऊया पलीकडे घरी. बराच वेळ लागेल आता घरी जायला, जवळजवळ तास दीड तास लागेल, कारण खूप रनिंग आहे, डिस्टन्स खूप आहे आपल्या घरचं, आणि ते पण जंगलातून जायचंय. सो बेकार सीन आहे. चला वाटेला लागलोय आता, थोडीशी जंगल सफारी झाली मस्तपैकी, 10 मिनिटं आंघोळ केली धबधब्यात त्या छोट्याशा, भारी वाटलं म्हणून नादखुळा. तर वाटेने घरी जाऊया, हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.